राज ठाकरे यांना ताब्यात घ्या उमेश पाटील यांनी असं सांगितलेलं आहे. उमेश पाटील यांनी ही मागणी केलेली आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेश पाटील यांची ही मागणी आहे. अमोल मिटकरी यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी दगडफेक केलेली आहे, त्यावरून राज ठाकरे यांना ताब्यात घेण्याची मागणी उमेश पाटील यांनी आता केलेली आहे. अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर टीका केलेली होती आणि त्यानंतरच मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अमोल मिटकरी यांच्या गाडीवर तोडफोड गाडीची केलेली होती आणि त्यानंतर आता उमेश पाटील यांनी ही मागणी केलेली आहे. राज ठाकरे यांना ताब्यात घ्या अशी थेट मागणी आता करण्यात आलेली आहे. माझी अशी मागणी आहे की यामध्ये या हल्ल्याला प्रोत्साहन देणारे त्यांच्या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. माननीय गृहमंत्र्यांनी त्यांना पोलिसांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले पाहिजे. फक्त त्या कार्यकर्त्यावर कारवाई करून चालणार नाही तर राज ठाकरेंवर कारवाई केली पाहिजे. आमदारावर आज हल्ला होतो, उद्या हे मनसैनिक हे उद्या गृहमंत्र्यावर हल्ला करतील. राज ठाकरे यांना ताब्यात घ्या उमेश पाटील यांनी असं सांगितलेलं आहे. उमेश पाटील यांनी ही मागणी केलेली आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेश पाटील यांची ही मागणी आहे. अमोल मिटकरी यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी दगडफेक केलेली आहे, त्यावरून राज ठाकरे यांना ताब्यात घेण्याची मागणी उमेश पाटील यांनी आता केलेली आहे. अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर टीका केलेली होती आणि त्यानंतरच मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अमोल मिटकरी यांच्या गाडीवर तोडफोड गाडीची केलेली होती आणि त्यानंतर आता उमेश पाटील यांनी ही मागणी केलेली आहे. राज ठाकरे यांना ताब्यात घ्या अशी थेट मागणी आता करण्यात आलेली आहे. माझी अशी मागणी आहे की यामध्ये या हल्ल्याला प्रोत्साहन देणारे त्यांच्या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. माननीय गृहमंत्र्यांनी त्यांना पोलिसांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले पाहिजे. फक्त त्या कार्यकर्त्यावर कारवाई करून चालणार नाही तर राज ठाकरेंवर कारवाई केली पाहिजे. आमदारावर आज हल्ला होतो, उद्या हे मनसैनिक हे उद्या गृहमंत्र्यावर हल्ला करतील. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.